कारतगा येथील कुमारी तृप्ती बलवाननचे राष्ट्रीय पातळीवर लांब उडीत यश। महाराष्ट्रातील डेरवन यूथ गेम्स यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील 16 वर्षाखालील क्रीडा स्पर्धेत कारतगा तालुका निप्पाणी येथील कुमारी तृप्ती आप्पासाहेब बलवान हिने लांब उडी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक पटकावले आहे। तर रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून कारतगा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने तिचे कौतुक होत आहे। विजय संपादन करून गावी परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले। महाराष्ट्रातील डेरवन येथे प्रतिवर्षी विविध गटातील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात। यंदाही 24 ते 31 मार्च अखेर क्रीडा स्पर्धा पार पडल्या। यामध्ये कुमारी तृप्ती बलवान हिने कर्नाटक राज्यातून 16 वर्षाखालील गटामधून सहभाग घेतला होता। या स्पर्धेत कुमारी तृप्ती बलवान हिने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला, तर सांघिक रिले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून गावचे नाव उज्ज्वल केले आहे। तिला रौप्य व सुवर्ण पदक व प्रमाणपत्र वितरण डेरवनचे क्रीडा संचालक श्रीकांत व्ही परडकर व चेअरमन विकास वालावलकर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे। डेरवनहून तिचे गावात आगमन होतात जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंग उगळे, उपाध्यक्ष रशिदा पटेल, सदस्य राजू खिचडे, भोज हायस्कूल मुख्याध्यापक एस व्ही केसरकर, निप्पाणी शारीरिक शिक्षक अधिकारी संजीव कुमार नोरजे व मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला व आई विद्या बलवान, वडील आप्पासाहेब बलवान, आजी आजोबा यांनी पेढा भरवून तृप्तीचे कौतुक केले। यावेळी वार्ताहरांशी बोलताना कुमारी तृप्ती बलवान म्हणाली, देश पातळीवर स्पर्धेत मी यश संपादन करून गावचे नाव उज्ज्वल केले आहे। खेळामधूनही आपले करिअर घडू शकते। मला एक आदर्श खेळाडू बनायचे आहे। मला माझे आई वडील कबनूर हायस्कूलचे SS मानेसर, SS बुडके व भोज हायस्कूलचे SV केसरकर व शिक्षकांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले असल्याचे सांगितले। साहेब बलवान ग्रामदैवत पीर बंगाली बाबा यांच्या कृपेने तसेच गावातील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या वर्षी देखील मी नॅशनल लेवलला गेले होते, पण तिथे मला यश मिळाले नाही। तसेच ह्यावेळेला देखील इथे डेरवन यूथ गेम्समध्ये गावातील सर्वांचे व माने सर, इंचलकरचे बुडके सर, भोज हायस्कूलचे सर्व स्टाफ मेंबर्स यांच्या आशीर्वादाने मला तिथे म्हणजे स्पर्धेत भाग घेण्यास मिळाले, तसेच त्या स्पर्धेत यश देखील मिळाले। या यशासाठी भोज न्यू सेकंडरी स्कूल भोज येथील हेडमास्टर केसरकर सर तसेच स्टाफ मेंबर्स यांचा आशीर्वाद, घरातील सर्वांचे मार्गदर्शन प्रोत्साहन, तसेच माझ्या बाबांचे श्रम यांच्यामुळे मला खूप मोठे फळ मिळाले। तसेच इथून पुढे देखील मी असेच यश मिळवत राहीन व सर्वांची इच्छा पूर्ण करेन। इथून पुढे इंटरनॅशनल सर सुमित्रा उगळे म्हणाल्या, तृप्तीने मिळवलेले यश खरंच कौतुकास्पद आहे। तिने यशाचे उंच शिखर गाठून गावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले असल्याचे सांगितले। बलवान ह्या मुलगीनं नॅशनल लेवलला जाऊन महाराष्ट्रात आणि कर्नाटकात जे आपल्या गावचा आणि आपल्या बलवान घराण्याचा नाव लौकिक मिळवला, खरोखर उल्लेखनीय असा सुवर्ण असा क्षण असा म्हणावेल, कारण आजचा हा मी तिचा सत्कार करतोय। खरोखरच एक एवढ्या लहान वयात ह्या मुलगीला घडवणारे तिचे आई वडील आप्पासाहेब बलवान आणि विद्या बलवान, तसेच त्यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि तिला घडवणारे तिचे सर्व शिक्षक आणि स्टाफ यांच्या कार्याची तुलना न करण्यासारखी आहे। अतुलनीय असं कार्य करून आमच्या कारगा नगरला एक मोठं नाव मिळवून दिलेलं आहे। तर मी सर्वात पहिल्यांदा तिच्या आई वडिलांचं, तिला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचं आणि सगळ्या कारगातील सर्व ग्रामस्थांचं मला खरोखरच अभिनंदन करावं वाटतं की अशा मुलगीला आमच्या गावातून सर्वांनी प्रोत्साहन देऊन घडवलं आणि इथून पुढच्या भावी आयुष्याला संपूर्ण सगळ्या तिच्या शिक्षकांनी, तिच्या घरच्यांनी आणि आमच्या गावकऱ्यांची संपूर्ण साथ राहील आणि तिचं आयुष्य उज्ज्वल व्हावं हीच ईश्वरचरण। सदस्य राजू खिचडे म्हणाले, कारतगा गावची एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून तृप्ती बलवान उदयास येत आहे। गावची सुवर्ण कन्या होऊन देश विदेश पातळीवर नाव कमवावे
असे ते सांगितले. मध्ये एक सुवर्णाक्षर असं लिहिलं आजचा दिवस आहे. कार्याची कन्या तृप्ती आपसाहेब बलवान सध्या ती आता भोज हायस्कूलमध्ये शिकत आहे. ह्या मुलीनं महाराष्ट्र डर्वन इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक आणि रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळून आज गावचं नाव अख्ख्या कर्नाटक महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये ते नाव लौकिक केलेलं आहे. अशा मुलीचं आणि त्यांच्या आईवडिलांचं आणि त्यांच्या सर्व शिक्षक स्टाफचं ह्या ठिकाणी मी कारगा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यकालामध्ये ही मुलगी एक दिवस नक्की सुवर्णकन्या कारगाची होणार ह्या तीव्र शंकाने पुन्हा एकदा त्यांना आम्ही आमच्या सर्वांच्या त्यांना ह्या ठिकाणी हार्दिक. यावेळी किरण टाकळे, भाऊसाहेब मानगावे, तात्यासू बलवान, रावसाहेब बलवान, संजीव कुमार नोरजे, भोज हायस्कूलचे एस व्ही केसरकर, संजय बुडके, दादासू बलवान, संजय गावडे, कुमार हेगडे, भोज हायस्कूलचे शिक्षक यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.